एकीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने T20चं कर्णधारपद, तर दुसरीकडे टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री देखील आपलं पद सोडणार आहेत. त्यामुळे ICC T20 विश्वचषकानंतर संघाला एक नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक मिळतील. T20 संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड निश्चित मानली जात आहे, मात्र टीम इंडियाचा नवा कोच कोण होणार याची उत्सुकता अद्याप कायम आहे. T20 विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी अनिल कुंबळेवर सोपवण्यास BCCI अनुकूल आहे. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यासंदर्भात BCCI कडून अनिल कुंबळेला सांगितलं जाऊ शकतं. अनिल कुंबळ्यांकडून BCCI होकार मिळाला तर त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते अशी माहिती आहे. 2016 अनिल कुंबळे यांची कोच म्हणून निवड करण्यात आली होती, मात्र 2017 पायउतार होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कॅप्टन विराट कोहली याच्याशी झालेल्या मतभेदामुळे कुंबळेंनी हा निर्णय घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. 2017 जेव्हा कुंबळेंनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर रवी शास्त्री यांच्या नावाला विराट कोहलीने पाठिंबा दिला होता, मात्र कुंबळेंनी हे पद सोडू नये अशी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची भूमिका होती. त्यावेळी गांगुली क्रिकेट सुधार समितीत होते. या समितीत VVS लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर देखील होते. या दोघांचाही त्यावेळी कुंबळेंना पाठिंबा होता. कोहलीच्या दबावाखाली येऊन कुंबळेंना हटवण्यात आलं होतं. हे पाहता आता अनिल कुंबळे प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास तयार होणार का यावर सगळं अवलंबून आहे.